अच्छा या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित प्रचंड अशा शेतकरी मेळाव्याला या विचारपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातीलच नव्हे तर तमाम देशातील शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब ज्यांनी मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी नांदेडचे एका सिनियर पॅनेलला तीन विषयामध्ये तीन डिपार्टमेंटचे एसओडी म्हणून जे कार्यभार पाहतात ते प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रकाश पोपळे सर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाशचाचा भालवडकर विद्यार्थी परिषदेचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे ज्यांनी आपल्या रावड्या शैलीत या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते विष्णुभाऊ बागल तुमच्या वतीनं जे तुमच्या मनात आहे ते विष्णुभाऊ मांडलं या विभागाची मुलुख मंडळी कोण ज्यांना आम्ही म्हणतो ते आपल्या गावाचे सुपुत्र समाधान भाऊ भाटे आमचे मित्र तानाजीभाऊ पाटील लवलाजी माने युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील विजूभाऊ रणदिवे ज्यांनी मनोगत व्यक्त केलं रणजित बागल पांडुरंग नाईक नवरे जगदीश पाटील सोमनाथ घोगरे शिवाजीभाऊ चव्हाण कीर्तिकुमार गायकवाड प्रतापण्णा गायकवाड सचिन ताटे दत्तात्रय हुंडेकरी संजय बागल सिद्धनाथ बागल दारोळे साहेब जैनवाडीचे शिवाजीराव पाटील म्हाडा आमचे मित्र ऍडव्होकेट राहुल घुले मंगळगडा विजयकुमार नाटक गोपील साहेब ज्यांचा या ठिकाणी सत्कार झाला मालशिरातून आलेले राहुल बिडवे आणि आत्ता आलेले रोगे सर आणि मोठ्या संख्येनं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना तरुण मित्रांनो घराघरातून ऐकणाऱ्या माय मावल्या व्यापारी उद्योजक पोलीस भावांना आणि पत्रकार भावांना जरी पांघरतो चिंध्या पडली फाटलो नाही जरी पांघरतो चिंध्या पडली फाटलो नाही धरला बाट लोकांनी पडली बाटलो नाही ज्यांच्या जय जयकाराला माझा फाटला नरडा तरीही त्यांना कधी मी त्यांचा वाटलो नाही पण मी पाटलो नाही. अनेक लोकांनी आम्हाला वाटवण्याचा प्रयत्न केला भावनो अनेकांना माहिती नसेल मोजक्या लोकांना माहिती असेल या सोलापूर जिल्ह्यामध्ये फार मोजके जिल्ह्यावाले कार्यकर्ते होते नवे स्वाभिमानीचे कार्यकर्ते नव्हते त्यावेळेला राजू शेट्टी साहेबांनी मला 2010 पंढरपूरमध्ये पाठवलं होतं. मी जवळपास 20 ते 25 दिवस पंढरपूरच्या एका लॉजवर मुक्काम केला. एकच कार्यकर्ता त्यावेळी पंढरपूर तालुक्यामध्ये माझ्या बरोबर होता सरकोणी गावचा श्रीनिवास भोसले सायकलवर फिरणारा कार्यकर्ता त्याला सोबत घेऊन पंढरपूर तालुक्यातला गावांगाव आम्ही पिंजून काढलं. आंबे असेल सळा असेल किंवा वेगळी वेगळी सगळी गावं या सगळ्या गावांमध्ये आम्ही सगळे पोरोपोर फिरत होतो मोटरसायकलवर आणि गावागावात जाऊन लोकांना शेतीचं अर्थशास्त्र समजून सांगत होतो. आता सचिन पाटील मला बोलताना म्हणले की तुम्ही 2010 आमच्या गावात आले त्यावेळी मी 10व्या वर्गात शिकत होतो आणि एका कोपऱ्यात राहून तुमचं भाषण ऐकलं आणि तेव्हा मी छातीवर जिल्हा लावला आणि आज सचिन पाटील नेता म्हणून आपल्या समोर फिरतो आहे हे 7 वर्षातलं भावंड चळवळीचं फलित आहे. मग त्या मठामध्ये आपल्या ऊस परिषदा झाल्या या 6-7 वर्षामध्ये पंढरपूर असेल भाळा असेल बाळशिरस असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल ठिकठिकाणी मोठ्या अंदाजात
3 लाख लोक मरामतीत होते. प्रत्येक वर्षी राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली उसाचा भाव आपण घेतलेला आहे. पण 2 वर्ष जरा आपलं तुमचं मी बॅकलॉग लय असेल, तुम्हाला मी वाटत असेल कधी सुरू होत कधी नाही. एकदाच जुने दिवस आलायचे की नाही आलायचे, संघर्ष करावा लागणार आहे. तुम्ही म्हटलं हो नाही म्हटलं तरी लढावं लागणार आहे, कारण परिस्थिती तशी आहे. तिथं आता समाधान भाऊ बोलले की हनुमान म्हणून तिथं पाठवलं. अनेक वर्षांपासून आम्ही भाषण ऐकतो की सीतेला रावणाला पळून नेलं आणि हनुमानाला शोध घ्यायला पाठवलं. सीता म्हणजे कोण? नांगरता नांगरता सापडलेली भूमिकन्या, म्हणजे ज्वारी बाजरी गहू ऊस या रावणाला त्याचा भाव मुंबई दिलेला पळून नेला म्हणून हनुमान म्हणून काही लोकांना तिथं पाठवलं. असं मला मी पाठवलं होत. 2 वर्ष झाले उडकतोय, सीता कुठं आहे? सापडायला तयार नाही. कारण आम्ही दोघं सीता होतो संघटनेच्या वतीनं. मी एवढी सीता उडकतोय, सीता सापडायला तयार नाही. सीता गेली पुरीकडे, रावण म्हणतो लंका तुझ्या नावावर करून देतो, इकडं थांब जाऊन तू नको तिकडे. मी बी बावलो, पण म्हणजे लंकेच्या नादाला लागलो तर गाणेगावचे लोक आपल्याला आयुष्यभर गावात घेऊन देणार नाही म्हणून मी लंकेच्या नादी लागलो. हा गावभरातला शेतकरी प्रामाणिक आहे. तिथं तुम्ही आम्हाला शोध घ्यायला पाठवलं पण सीता सापडली नाही. खासदार साहेबांनी आणि तुम्ही सगळ्या महाराजांनी आवाज दिला की तुझ्याकडून जर सीता सापडत नसेल तर आता रावणाच्या लंकेत राहू नका, आता वापस या. आणि मी सुद्धा घंटावर सांगितलं की आता तुम्ही जर आमची सीता देणार नसाल, आमच्या उसाला सर्विल्या कापसाला भाव देणार नसाल, आमचं म्हणणं ऐकणार नसाल तर आता मी वापस जातो आहे. आणि पुढच्या 2019 ला आता एकटा येणार नाही, शेकडो हनुमान घेऊन तुमच्या छातावर बसायला आम्ही येणार. पण मी वापस आलो, मी वापस आलो, मी रमलो नाही. शरद जोशी साहेब असं म्हणायचे की एकदा का मलबार हिलची हवा लागली की घरी वापस येत नाही, कारण मलबार हिलच्या सत्ता सुंदरीचा स्पर्शच काही अहो नाही. मला की तिथं बंगला होता, समुद्र किनारी गाडी होती, सगळं होत, पण मी सगळं वापरलं नाही. मी फक्त बंगला गाडीच वापरली. अशा दिवशी तुम्ही सांगितलं की सगळ्या महाराष्ट्रभरातून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पुण्यामध्ये खासदार साहेबांनी बोलवले आणि त्यांनी सांगितलं की बंबई में रहला आणि वापस आ जाओ. साधे 1-2 कार्यकर्त्यांनी फक्त खाली बसल्या बसल्या सांगितलं. साहेब होते पोकळे सर होते. मी त्या दिवशी माझी गाडी आणि बंगला त्याच दिवशी सरकार दरबारी जमा करून दिला. अरे सत्ता आज आहे उद्या नाही, सत्ता कुणामुळे आहे? आम्ही बंगल्यात कुणामुळे? आम्ही गाडीत कुणामुळे? आम्ही सत्तेच्या स्थानावर बसलो. आज आम्हाला नामदार म्हणून पद मिळाली ती तुमच्यामुळे मिळाली, शेतकऱ्यांमुळे मिळाली. आणि म्हणून सत्ता ही कुणाच्या घरात आयुष्यभर कधी राहत नसते. सत्ता ही शरभंगूर असते. भराभरांची सत्ता गेलेली आहे, मिरी भंडारांची सत्ता गेलेली आहे. भावंड सत्ता आज आहे उद्या नाही, पण हा गावभरातला शेतकरी जीव ओवाळून टाकणारा शेतकरी हे प्रेम त्या सत्तेच्या बदल्यात विकत घेता येत नाही, कारण ही जीव ओवाळून टाकणारी माणसं आहे. पैशाच्या बदल्यात माणसं विकत घेता येत नाही, पैशाच्या बदल्यात प्रेम सुद्धा विकत घेता येत नाही. या पंढरपूर तालुक्यामध्ये, या सोलापूर जिल्ह्यामध्ये राजू शेट्टी साहेबांवर आणि या जिल्ह्यावाल्या अनेक कार्यकर्त्यांवर तुम्ही लेखनापेक्षा
तुम्ही उपकार हा लाभ मिळणाऱ्या कार्यकर्ता भावना मला पर्यंत विसरणार नाही. भले आम्ही आमदार खासदार नाही झालो तरी चालेल, पण आम्ही आयुष्यभर तुमच्या बरोबर. ही लढाई कौरव पांडवाची लढाई आहे. सरकार बदललं, आपल्याला बी वाटलं 15 वर्षावाले गेले आता नवीन आले. आम्ही बी जोरात भाषण केले की हे हरामखोर आहेत, यांना द्या, हे आपलं भलं करणार. साहेबांनी सांगितलं की आपल्याला यांना आणायचं सत्तेवर, झाले 3 वर्षात. एक पोरग गल्लीत होतच होत, दोघं नवरा बायको चालले. ते होतं वारकरी संप्रदायाचे. मग ते त्यांना वाटलं हे पोरग गल्लीत मुक्त आहे, जरा बऱ्यापैकी मोठं दिसतंय. ते म्हणले खरं तू एवढा मोठा झाला गल्लीत मुकतोस, तुला काही कळतं का नाही? ते म्हणले गल्लीत मुकशील नाही तू कुठं मुकतो, गल्ली नाही तुमच्या वापरची. त्या नवरा बायकोला वाईट वाटलं. नवरा म्हणजे जाऊ दे म्हणजे त्याच्या नांदी लागू नको, त्याच्या घरी जाऊन सांगू. मग त्याचं नाव विचारलं, बाजूच्या लोकांना त्याचं घर विचारलं. त्यांना वाटलंय की छोटा पोरगा संस्कार वाईट होत चालले, त्याच्या घरी जाऊन याची तक्रार करू. तुमचं पोरगा असं बोलतोय एवढ्या कमी वयात ते गल्लीत मुकतंय. त्याचं घर शोधून ते नवरा बायको त्या पोराच्या घरी गेले. तर परिस्थिती अशी होती की त्याचा बाप गच्चून मुत होता. सांगता कुणाला बोलता कोण. मागचे गल्लीत मुजत होते, हे गच्चून मुजून गाय. हम तो डुबे सलम लेके कुमकुम लेके डुबे. आमच्या मी काही लोकांनी प्रयोग केले की हम तो डुबे सलम लेकिन तुम कुम लेके डुबेंगे. हमने बोला तुम डुबो, हमने डुबेंगे. हम किसान उसके साथ में रहेंगे. हमारा क्या भला बुरा होगा, वाइट होगा, क्या होगा, हम हमारे किसान देखते बैठेंगे. पद येतात पद जातात. रविकांत तुपकरीचा लाल दिवा घेऊन आला आणि खासदार साहेब मोठ्या थाटामाटा तिथं आले आणि तुम्ही जर आम्हाला नमस्कार बी करायला तयार नाही तर रोजचं हाताला लाल दिवस. तुम्ही जीवाभावाची माणसं प्रेम करणारी माणसं या चळवळीला भावना दिले. हे सरकार शरद जोशी साहेब सांगायचे की कुठलंही सरकार आलं की वर्ष 1.5 वर्ष त्याला काम करायला संधी दिली पाहिजे. त्यांच्या अनेक शिबिरांमध्ये त्यांच्या भाषणातून नेहमी सांगायचं. आता वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, किती दम धरायचा, किती दम धरायचा. काय तुमच्या आयुष्यात फरक पडला? जैशाची परिस्थिती आहे. फक्त भाषण ऐकायचं, मोदीचं भाषण ऐकलं की लोक डोळ्यात पाणी आणायचं. तुम हमको चुन के तो कांग्रेस का है और लागत मूल्य से 50 फीसदी तुम्हारे फसल के भाव देंगे लोगों को. तो आया कम खुल कम आता झोपल्यावर नुसतं टीव्ही पुस्तक भाईवर बहिरे ऐकू आलं तर झटकून उठते माणूस की काय नवीन आहे. अरे बाबाने काय नवीन आणले, लावलाय घोडा. माईच्या इमानदारीने सांगा खरं आहे का खोट आहे. ले बाई परवडत भी सरी लावते का काही समजत नाही. असं क्वास घेते पुरवडते पाणी बसते हिटलर मी असंच करत होत. हिटलरचा इतिहास वाचा. तीन भाषण करताना रडायचो आणि लोकांना बी रडवायचो. लोक पावले व्हायचे. केवी सत्तेत आल्यावर झाडू हातात घेतला होता. येणं मी सत्तेत आल्यावर झाडू हातात घेतला. केवी लोकशाहीला मानत नव्हतं. केवी लोकशाहीला मानत नाही. मंत्रिमंडळ काय नावापुरतच आहे. त्या खात्याच्या मंत्र्याला दुसऱ्या दिवशी पेपरातच कळत की आपल्या खात्यात अमुक निर्णय झाला. अरे आमच्या खात्यात अमुक निर्णय झाला तरी पूर्ण वाचते माहिती घेते मग पत्रकार पण लिहिते सरा असं निर्णय झाला. ते कालच घेतलं तुला माहिती नव्हतं. हिटलरचे पुरे गुण मोदी साहेबांमध्ये. पण पुढचं एक गोष्ट अजून तुम्हाला माहित नसेल, हिटलरनं आत्महत्या केली होती.
फक्त आमची विनंती आहे की तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, तुमच्या बरोबर आम्हाला नका करायला अशी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीमध्ये आम्हाला संघर्ष आहे. आता हे कळून चुकलंय की हे गेले हे आले, काय सरकारने साध्य केलो. आमच्याकडे सोयाबीनवाला मिळाला, कापूसवाला मिळाला, तुमच्याकडे ऊसावाला. साहेबा म्हणून तुमचं बरोबर आहे, खरं इमानदारी सगळ्यावर साहेब नसते तुमचे काय हाल असते. पण 1,000 तुम्ही सरकले नसते ना. तुम्ही सदर लगाव आले का साहेब चांगले दिसते म्हणून थोडी आले. पुढचं काय, पुढचं काय, तर तेही बरोबर आहे भावांनो. भविष्य काळामध्ये मोदी लढाई आपल्याला उभी करावी लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे. मग मला एका गोष्टीचं उत्तर द्या, राजू शेट्टी साहेब सरकारमधून बाहेर पडले, चांगलं काम केलं का वाईट? खरं सांगा, तुम्हाला मी बरं वाटलं असेल ना. आता त्या दिवशी बाहेर पडायचं का, आमचे कार्यकर्ते सकाळपासून खुश होते त्या दिवशी, हा सारा जमला. आता 2 वर्ष काहीच नव्हतं ना, करायला गेलं की कोण काही लोक करू देत नव्हते आम्हाला. साहेबाचं बरं होतं की सरकारमध्ये असो काय असो तुम्हाला म्हणायचं तर म्हणा, काय हरकत नाही. साहेबाला कधी कुठल्याही कार्यकर्त्याला आंदोलन करताना अडवलं नाही, याचा प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार मी आहे. निर्णय योग्य झाला, कारण तो शेतकऱ्यांनी घ्यायला लागला निर्णय. मग मध्येच एक ऑफर आली की राजू शेट्टींना केंद्रात मंत्रिपद मिळणार. तुम्हाला काय वाटलं की आता आपलं बोंबलं काम, आता तुम्हाला वाटलं देवी दादा. पण राजू शेट्टी साहेबांनी अगोदर सांगितलं, मला वाजवत्या मंत्रिपदात इंटरेस्ट नाही, मला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. पण एक गोष्ट तुम्ही कबूल करा, इतर पक्षाच्या लोकांनी स्वतः पद घेतले की नाही, खरं सांगितले की नाही, संस्थापक अध्यक्षांनी पद घेऊन टाकले. मी ना कार्यकर्ते, एकमेव महाराष्ट्रातला माणूस आहे राजू शेट्टी की ज्या माणसानं स्वतःकडे मंत्रिपद घेतलं नाही, आपल्या 2 सहकाऱ्यांना तिथं स्थान दिलं आपल्या सोबत लढणाऱ्या, पण स्वतःकडे मंत्रिपद घेतलं नाही. बरं घेऊ शकले असते का नाही ते सांग, घेऊ शकले असते ना. आणि मग तरी म्हणतोय माझ्यावर राजू शेट्टीनं अन्याय केला, लय अन्याय झाला. आता खरं केलं अजून काय करायला पाहिजे. मै रविकांत चुकलो लायकी नाही राजाओ, मै मै मायबाब आज दिवा होणार जाते ग्रामपंचायत मी कधी निवडून आलो नाही, म्हणजे लढवीच नाही निवडून डायरेक्ट लाव दिवा. उत्तम उत्तम कार्यक्रम सांगायचं तात्पर्य असं की कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम खासदार साहेबांनी इतक्या वर्षात केलेलं आहे. आता पत्रकार तिथे विचारत होते पंढरपूरला की शेतकऱ्यांच्या संघटना भरपूर झाल्या, अजून शेतकरी संघटना येणार, अजून धमक्या संघटना येणार. तुम्ही रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये जा, शेतकऱ्याच्या 50-60 संघटना आहेत रजिस्टर. किती आहेत? 50-60. लोक कोणाच्या मागे आहे? पण एक साहेब मला गंमत वाटते की साहेब तुमच्या तुम्ही आंदोलन करता, या शेतकऱ्याचं भलं करता, पण तुमच्यावर टीका करणार तुम्ही तुमच्यामुळे भलं होते. कारण तुमच्यावर टीका नाही केली तर दुकानात चालत नाही. म्हणजे तुम्ही दोन्हीकडे मी फायद्याचे. राजू शेट्टींवर टीका नाही केली तर ब्रेकिंग न्यूज होईल कशी? म्हणजे काही लोकांना जर ठरवलं की म्हणजे विरोधकांनी जर ठरवलं की राजू शेट्टींवर टीका करायची नाही तर त्याचं दुकान बंद पडत आहे. राजू शेट्टींवर साधला निशाला, बाबाला काही फरक पडत नाही, कुणी साधा कुणी काही करा, त्यांचं म्हणजे माझं काम प्रामाणिक आहे. जर मी प्रामाणिकपणे काम करत असेल तर लोक माझ्या सोबत असतील, आणि मी चुकलो असेल तर लोक मला घरी बसवतील. इतका साधा आणि सरळ अर्थशास्त्र या माणसाचा आहे, बरोबर आहे की नाही? पण विरोधकांची दुकानदारी आपल्यामुळे चालली आहे हे तितकंच खरं आहे. त्यांनी जर साहेबांवर टीका करायचं बंद केलं तर त्यांची पण पेपर बातमी सुद्धा छापणार नाही. म्हणून त्यांचंही भरो काय अडचण नाही. पण भावांनो, अलीकडच्या काळामध्ये आपण विषय काढला
की कोल्हापूर मध्ये सांगली मध्ये सातारा मध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्ये तुमच्या राजू शेट्टी जातीयवादी आहे, बहुजनांचा राजू शेट्टी विरोध करतात, पण राजू शेट्टी साहेबांनी आम्हाला सांगितलं तसं पदा देताना जातीचा क्रायटेरिया लावणार आहे. या व्यासपीठावर बसलेल्या 90% कार्यकर्त्यांची जात मला माहित नाहीये, नव्हे आपली एकमेकाला अनेकांना आपली जात जात माहित नाहीये, आमची जात फक्त शेतकरी आहे आणि आम्ही शेतकरी म्हणून आम्ही समाजात राहणार आहे. जो प्रयोग आता काही लोक करतायत ना जातीवादाचा, अरे तो प्रयोग गेली 15 वर्ष मागच्या सरकारमध्ये लोक करत होते, 15 वर्ष केला की नाही, मग ते यशस्वी झाले नाही, त्यांच्यापेक्षा तर आपण मोठे नाही. पण एक गोष्ट सांगतो, काही लोक म्हणतात की राजू शेट्टीला आम्ही आता खासदार होऊ देणार नाही. मी तुम्हाला सांगतो, राजू शेट्टी साहेबांना मी म्हणलं मला आता खासदार व्हायचं नाही, तर लोक तुम्हाला बरोबर खासदार करणार आहे, तुम्ही काही चिंता करायची. अरे मला साहेबांच्या एका गोष्टीचं नाही लवकर वाटतं, साहेब अजिबात टेन्शन घेत नाही, अजिबातच नाही. लोकांना वाटतं की साहेब टेन्शन मध्ये काम, साहेबावर टीका झाली, साहेब काही जोड घेत नाही. साहेब म्हणले, रवी प्रामाणिकपणे काम करत हा समाज सोबत येतो आणि माझं भांडवल फक्त इमानदारी आणि प्रामाणिकपणा आहे, त्याच्या भरोश्यावर ही लढाई आपण लढतो. किती आत्मविश्वास आहे. आणि म्हणून राजू शेट्टी साहेबांना जेवढे जेवढे लोक विरोध करतील, गेल्या निवडणुकीमध्ये 2 लाखांचा लीड होता लोकसभेला, तुम्ही राजू शेट्टी साहेबांना विरोध करा, किमान 4 लाखांच्या फरकाने राजू शेट्टी खासदार असते. गड्या राजू कळतच नाही, विरोध केला की इकडे जमतंय. लोक खबर देत ना की आमचा नेता आमच्यासाठी लढणारा नेता. उद्या जर असा काही प्रसंग निर्माण झाला तर पंढरपुरातली लोक राजू शेट्टीला निवडून आणण्यासाठी जातील का नाही? तो वाड्यातून जातील, सोलापूर जिल्ह्यातून जातील, कारण तुम्हाला माहित आहे की खासदार राजू शेट्टी साहेब जिवंत राहिले, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिवंत राहिली, तरच आपल्या उसाचा भाव मिळणार आहे, नाही तर आपल्याविषयी बोलणार कोण नाही. म्हणून रविकांत उत्तर साहेबांनी मला तिथे पाठवलं, तुम्ही शेतकऱ्यांनी पाठवलं, संघटनेला पाठवलं, साहेबांवर जातीवादाचा आरोप करणाऱ्यांना सुद्धा मी सांगतो, मी काय 92-94-93 नाही, मी डायरेक्ट 96 आहे. पागल आहे का त्यामध्ये डोके नाही? मग आम्ही बी बहुजन आहे, आम्ही बी 24 कॅरेट आहे, मग आम्ही कस कर राजू शेट्टी बरोबर 2000 किलोमीटर वरून आहे, तर डोकं नाही आम्हाला तेवढं. आम्हाला कळतंय की शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले आणि शरद जोशी नंतर लढणारे फक्त आणि फक्त राजू शेट्टी साहेब आहेत. म्हणून आपल्याला या चळवळीला येणाऱ्या काळामध्ये बळकट करायचं आहे. ती चळवळ फोडण्याची सुमारी सुमारे पक्षांनी दिलेली आहे. शेतकरी चळवळ फोडण्याची सुमारी सुद्धा प्रस्थापित राजकीय पक्षांच्या लोकांनी दिलेली आहे. कार्यकर्ता फोडण्याची सुमारी सुद्धा दिलेली आहे. पण हा स्वाभिमानीचा कार्यकर्ता तुमच्या आमिषावर आणि तुम्ही दाखवलेल्या स्वप्नावर विकणारा कार्यकर्ता नाही, हा भगतसिंगासारखा कार्यकर्ता आहे, वेळ प्रसंगी शेतकऱ्यासाठी फासावर जाणारा हा लाल बिल्ल्यावाला कार्यकर्ता आहे. अरे विकायचं असतं तर आजपर्यंत विकल्या गेलो असतो. अनेक पक्षांनी आम्हाला ऑफर दिल्या, आता तर आम्हाला साहेबाला सांगितलं की तुम्हाला नवीन मंत्रीपद देतो. साहेब म्हणले, बोलतो मंत्रीपदाला काय, तुम्हाला नवीन मंत्रीपद करता काय, ते मंत्रीपद आहे काय, अधिकार शून्य, काही अधिकार नुसतं मी व्हायचं गाडी घेऊन पोलीस घेऊन चलो इथं अदरवाद सरकार सरकार साहेबांनी सरकार इकडे जा तिकडे जा. आपल्याला वाटतं यांना लय अधिकार आहे, त्याच्यामुळे काही चालत नाही, लय गंमत आहे तिथे. मी 2 वर्ष खेळ बघितला काही नाही, पोल्ट्री फॉर्मी देऊ शकत नाही कोणी कोणाला तिथे. काय लय गंमत आहे तुम्हाला ती वर वाटत, अरे बापरे आता जमते काही नाही. भाषण भाई और बहिणो, भाषण हा शेतकऱ्यांना आम्ही 34,000 कोटीची कर्जमाफी दिली. 34,000 कोटी ऐकली की आपण निभावले, आपल्याला वाटतंय जमलं आता.
भेटली की तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे किती किती कॉलम आहेत त्याच्यात 66 का 62 कॉलम आहेत त्याच्यात आणि नवऱ्याला कर्जमाफी दिली तर बायकोला द्यायची नाही म्हणजे नवरा बायको ती भांडणं लावली म्हणजे या सरकारचं चाललंय काय काय कळत कशाची हस्तक्षेप कशाची हस्तक्षेप आता नवरा बायको झाला आमचं तसंच पाहिलं आता तुम्ही लागेल ते घालून त्याच्यात अजून मी तर म्हणतो या सरकारनं कशातही बंद कर्जमाफीचे आता सरकारनं आपलं डाकलं असेल का आणि तुमचा पुरा डाटा आहे तुमच्या कुंडला आहे सरकारजवळ आपल्या सगळ्याच्या किती कर्ज आहे किती थकीत आहे किती पुनर्गठन आहे काय सगळं आहे ना मग सरकार आहे कशाला सरकारला जर आम्हाला जर आमचा डाटा भरून द्यायची वेळ येत असेल तर सरकार नावाची यंत्रणा तिथे काय करते सगळं येत आहे त्याकडे पण त्याला तुम्हाला द्यायचं नाही त्याला तुम्हाला झुलवायचं आहे बेजार करायचंय हलाल करायचंय आणि मग तुम्ही म्हटलं गांधीबाबाची कर्जमाफी नाही भेटली सारखी अशी वेळ तुमच्यावर आणायची आहे माणसं भिकारी करायचे माणसं गुलाम करायचे आणि मग राज्य गुलामावर करायचे मी साहेबांना विरोधाला म्हटलं म्हटलं साहेब सगळ्या पक्षांना यांना संपवायचंय सगळ्या माणसांना यांना संपवायचंय त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना यांना संपवायचंय आणि मराठा गुलाम करायचंय आणि कुस्ती घ्यायला पहिला तगडा लागेल ना पहिला मग तुम्ही काय खेळतो कुस्ती म्हणजे सगळ्यांना संपून यांना नेमकं करायचं काय आहे हा प्रश्न आहे कोण बोलायला लागला गौरी लंकेश पत्रकार खलास नरेंद्र दाभोळकर खलास गोविंद पानसरे खलास म्हणजे बोलायचं नाही आणि प्रस्थापित राजकारणी सुद्धा काय सीबीआय इन्क्वायरी लावल आयडी लावल भुजबळच्या सोबतीला पाठवा म्हणून बोलत नाही पण खासदार साहेबांना नाशिक मध्ये सांगितलं कुंडली काढायची असेल तर पहिले राजू शेट्टींची कुंडली काढा माझ्या काही भानगडी नाही ताकद लागते बोलायला हिंमत लागते ती हिंमत साहेबांमध्ये आहे ती दिल्लीवाला कार्यकर्ता आणि आपण काय नगर भरणार का आहेत काय आपल्याजवळ जाऊन जाऊन जाईल काय आपलं काही जात नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये हा संघर्ष हा आपल्याला भावाचा मोठा करायचा कर्जमुक्तीचा राणा उसाचा राणा सोयाबीनचा राणा लोड शेअरिंगमुळे शेतकरी त्रस्त आहे तुमच्या भागात राहिले नाही हे निव्वळ भाषणबाजी पोस्टरबाजी कार्यक्रम आहे आज बातमी आली साहेबांना आम्ही वाचली 39 बीजेपी आमदारांचं भविष्य धोक्यात आहे आणि खासदार किती साहेब 12 खासदारांचं भविष्य धोक्यात आहे 12 खासदारांचं म्हणजे आपला कार्यक्रम त्यायचा बरं आपले लोक मोदीला आता काही हटवत नाही कोणी 10 वर्ष आता मोदीला चालेल नाही नितीश कुमार गेल्यामुळे लोक म्हणजे मोदीला कोणी हटवत नाही या देशामध्ये 3 वेळा असे प्रसंग निर्माण झाले की ज्यावेळी चेहरा नसताना सुद्धा त्यांचं सरकार आलं अपक्ष निवडून आलेल्या चंद्रशेखरला हुडकून पंतप्रधान केल्याचा या देशाचा इतिहास आहे हे एवढ्याचं उदाहरण असे अनेक उदाहरणं घेता येतील चेहरा नव्हता पण लोकांनी राग काढला आणि मी तुम्हाला आज या जाहीर सभेत या गाणेगावच्या सभेत सांगतो अरे तुमचं गाव हे क्रांतिकारकांचं गाव आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांचं गाव आहे नवे नवे क्रांती करणाऱ्या अनेक महान लोकांचे तुमच्या गावात पाय लागलेले आहेत म्हणून या संघर्षाची सुरुवात कुठून करायची तर ती गाणे गावातून करायची याच्यासाठी आज गाणेगावमध्ये सभा ही सभा इथं घेण्याचं असं घेतलं नाही तुम्ही बोलवलं आम्ही आलो असं नाही गादेगाव निवडण्याचं कारण असते की या भागातली माणसं लढणारी माणसं तुम्ही जो संदेश द्याल हा संदेश सगळ्या महाराष्ट्रावर जाणार आणि म्हणून आता इथून पुढे हे सरकार कशाचे हस्तक्षेप करायला लागले कशाचे हस्तक्षेप मी तर म्हटलं एक दिवस म्हटलं की उद्या लेकरं काढायचं असतील तरी याची परवानगी घ्यावा लागेल ऑनलाईन फॉर्म की तसे लेकरं काढता येणार ऑनलाईन फॉर्म भरा 66 कॉलम आता पुढे तेच होणार आहे आपण चाललो सेतू केंद्रावर आहे म्हणून लेखून काढायचं फॉर्म भर काय सरकार सरकारचं काम नाही आहे सरकार नावाची यंत्रणा ही ऍडमिनिस्ट्रेशन साठी असते कसं तरी हस्तक्षेप उद्या लग्न करायला परवानगी घ्यावा लागेल तुमची म्हणजे जमू देता का नाही आम्हाला काय चाललंय या देशामध्ये इंदिरा गांधीनी सुद्धा अशाच पद्धतीने
आणि त्या सामान्य लोकांनी राग व्यक्त केलेला आहे. त्या काळामध्ये दृश्य तुरुंगात आणी बाणी होती, पण माणसं रस्त्यावर आले तर ते माणसं तुरुंगात घातले, दीड दीड वर्ष माणसं जेलमध्ये टाकले. हेच जनसंघाचे माणसं होते, हेच संघाचे माणसं होते, हेच ते भारतीय जनता पार्टीचे माणसं ठरवले. आज तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये इतका फरक आहे की ते दृश्य स्वरूपात आणीबाणी लावली होती, यांनी अदृश्य स्वरूपामध्ये आणीबाणी लावलेली. अदृश्य स्वरूपामध्ये कोण बोलला की त्याच्यामध्ये झगडा लावा, त्याला तुरुंगात टाका, म्हणून सरकारच्या विरोधात कोण बोलायला तयार नाही. यांनी काय अजेंडा आणला की दुसऱ्या पक्षाचा आमदार विकत घेऊन टाकायचा आपल्या पक्षात, त्याला लेबर लावायचं कमळाचं. म्हणजे डायरेक्ट आयात धोरण सुरू आहे. लोक मी भीती कुठे जायला लागली तिथे. मी पत्रकारांसमोर सांगितलं, लक्षात ठेवा 95 साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. 1995 ला असे लोक पक्ष बदलले होते. भुजबळांनी शिवसेना सोडली होती, त्यांच्या बरोबर 12-15 आमदार गेले होते. बरोबर अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक लोक या पक्षातून त्या पक्षात तिकीट घेत होते, या पक्षातून त्या पक्षाच्या मंत्रिपद घेत होते. सामान्य जनतेला महाराष्ट्रातला एवढा राग आला आणि एकच नारा पुढे आला की गद्दारांना धडा शिकवा. अरे हॉटेल चहाची हॉटेल चालवणारे आणि सायकलचं पंक्चर काढणारे लोक 95 मध्ये आमदार झाले आणि युतीचं सरकार आल्याचा इतिहास आहे. या 2019 ला असंच होणार आहे आणि आपल्याला असंच करायचं आहे की हे जे पक्ष बनवणारे गद्दार आहे, शेतकऱ्यांशी गद्दारी करणारे जे लोक आहेत, यांना घरी बसून गरीबाचे लेकर 2019 ला सभागृहात पाठवा, वर्गणी कराल. कशी यांची मस्ती उतरत नाही बघूया. आणि बघा तुम्ही, मोदी काही कपाळावर लिहून आले नाही की 20 वर्ष सत्ता भोगणार आहे. त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. राजू शेट्टी साहेबांसारखा प्रामाणिक माणूस त्यांची साथ सोडून दिली. त्या दिवशी अण्णा हजारे म्हणले की मग जंतर मंत्र पे आंदोलन करणे वाला होऊ, सरकार किसान होते इतका नाहीये. म्हणजे सुरू झाला कार्यक्रम, कार्यक्रम बरोबर लागला. बरं साहेबांसून त्यांचं काही बोलणं झालं नव्हतं. म्हणजे पहा तुम्ही, चांगल्या माणसाबरोबर देव बी आहे, म्हणजे अण्णा बी चालले तिकडे, आता साहेब बी आता जंतर मंत्र नोव्हेंबर महिन्यात अण्णा एक आंदोलन. अण्णा कुठे झोपते? देवळा. अण्णा कुठे बसले? दिल्लीत. हलवलेलं देशातलं सरकार आणणार ना? तुम्हाला माहिती आहे, इमानदारीने सांगा, केजरीवाल मुख्यमंत्री होईल वाटलं होतं का? आज तुम्ही केजरीवालचं नावच ऐकलं नव्हतं, आमच्या हालून भुसकन 2 मुख्यमंत्री झालं. पंजाब मध्ये विरोधी पक्ष आणला, 5-6 आमदार आणले, आता राज्यसभेचे 5-6 खासदार आणले, आता राज्यसभेचे खासदार राहतील. असंच काहीतरी होईना 2019 दुसरंच काहीतरी होऊन जाईल. काय सांगताय आपल्या चालल्या पारावर गप्पा. मोदीला कोणी पर्याय नाही. भारत चीन, भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम, अरे उसाचं बोल. विष्णूबाबूने का आता हरवून राहिले उसाच्या भावाचं बोल. भावांनो, बराच वेळ झालेला आहे, साहेबांचं ऐकायलासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, परिवार आहे, हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबाला नख लावायचा कार्यक्रम जर कोणी करणार असेल तर त्याच्या नळीचा घोळ घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. इतके दिवस आपण दिले जमाजमानं होतो, आता जमाजमानं नाही. अंगावर आला तर शिंगावर घ्यायची तयारी ठेवायची. जर आपल्या विषयावर शक्तीला काही मर्यादा आहे ना? महात्मा गांधीने अहिंसा सांगितली होती, पण कोणी बी यावर कुठड असं नव्हतं सांगितलं महात्मा गांधीनं. अंगावर आला तर शिंगावर घ्यायची तयारी केली. काय तर म्हणे राजू शेट्टीत आम्ही खासदार होऊ देणार नाही, रविकांत तुपकरला आम्ही आता आमदार होऊ देणार नाही. झालं तुम्ही झालं होता आता सातबारा येतो काय फरक पडतो एवढा आमदार कारण नाही झालं चालतो. पण राजू शेट्टी साहेबांसारख्या प्रामाणिक माणसासोबत काम केलं तर 2-4 पानं तर इतिहासात लिहिल्या जातील. बक्कम झालं तेवढा आमदार भरपूर झालं. या शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या इतिहासामध्ये भावांनो, भगतसिंग 23 वर्षाचा होता, पण या स्टेजवर शिवाजी महाराज भगतसिंगाचा नारा पटलाचा फोटो लागतो. इंग्रजांसोबत त्यांना मॅनेज होता आला असत. इंग्रजांना म्हणलं असत ये तिकडे बरबार गेला, म्हणलं भगतसिंगाला तो आपण आले असतील ना, पण ती गेलं नाही. ते म्हणलं मला स्वातंत्र्य पाहिजे, फसावं गेलं. म्हणून या देशातला माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भगतसिंग जिवंत आहे हे ध्यानात ठेवा. इतिहास हा नेहमी बदलता होत असतो.
आम्ही पहिले भाग आहे का जो आमच्या संघटनेच्या नेत्यांची स्वातंत्र्य फुकट मिळत नाही, स्वातंत्र्य बाजारात विकत मिळत नाही, स्वातंत्र्य हिसकावून घ्यावं लागत असतंय, नाही तुझे गर्दीवर पाय ठेवून घ्यावं लागत असते. आता कोणाच्या गर्दीवर ठेवायचं पाय म्हणून भावांनो यावर्षी उसाचा अंदाज आहे. बरं हे मागच्यापेक्षा हे घाबरट एवढं आहे सर का? अहो त्या फुलताम्याच्या लोकांना संप चालू केलाय तर तुम्हाला सांगतो राजू शेट्टी साहेब उरकत सावंतवाडीला गेले ते की साहेब तुम्ही यान मिटवा फाटली त्या संपामुळे सरकार जातो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खरं आहे का खोटं? सगळ्यांना वाटलं आमच्या पदे जातात काय मिटवा त्या संपाच्या काळात. तुम्ही आता ऊसाची गंमत तर सुरू होते आपली इमानदारी सांगतो फिरणार मी नाही गावागावात हे फिरणार फक्त तुम्ही बरोबर राहा. तुम्ही त्याला बॅनर सत्कार करू नका. नाही इकडे सांगा की राजू शेट्टी तू मागे म्हणून तिकडे बघा ये गावात तर करू नका. आता शत्रू हा ठरलेला आहे, शत्रूशी दोन हात करायचं हे ठरलेलं आहे. या वर्षी जयसिंगपूरच्या ऊस परिषदे पंढरपूरला घ्यायची ऊस परिषद साहेब ठरव साहेब तुम्ही ठरवा आम्ही काय आहे तुम्ही बोललो की आम्ही तयार होतो. तुम्ही सगळे म्हणले तर साहेब ठरवतील त्याची ना फिर वही दिल लाएंगे नवा जुना जन्मा वापस आला पाहिजे. जुने जाऊ द्या मरणार लागून जाऊ नये किंवा पूर्ण टाका सावध ऐका पुढल्या हातात सोडण्यासाठी भावना तयार राहा तयार राहा. आणि म्हणून जो भाव पंढरपूरच्या ऊस परिषदेत जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत जो भाव निघेल तो भाव घेतल्याशिवाय आम्ही आता स्वस्थ बसणार नाही. भले रक्त सांगण्याची वेळ आली तरी चालेल, बलिदानाची वेळ आली तरी चालेल, पण आता थांबायचं नाही. हा निधार घेऊन भविष्य काळामध्ये मोठी लढाई आपल्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार बरोबर भावाला उभी करायची. आणि एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो विरोधक साहेबांवर किती बोलू द्या पण राजू शेट्टी साहेबांचं नेतृत्व शेतकरी चळवळीचा इतिहास आहे. महाराष्ट्र पुरता मर्यादित नाही तर देश पातळीवर योगेंद्र यादव व्हीएम सिंग रामपाल जग मोठमोठ्या देशभरातल्या शेतकरी नेत्यांनी राजू शेट्टींचं नेतृत्व देश पातळीवर मान्य केलं. त्याच्यामुळं हाती चले बाजार में कुत्ते भुके हजार लक्ष देऊ नका. आपला कार्यक्रम चालू ठेवा, आपला कार्यक्रम चालू ठेवा. आज तुम्हाला सांगू का लोकांना या गोष्टी चर्चा आहे को तुमच्या संघटनेचं कसं होईल असं पुढची भूमिका काय. एवढं इनकमिंग चालू झालंय की बिल्ले कमी पडून राहिले आता. कारण काय झालंय लोकांनाही आता खुमखुमी आणि आता जिरवायची यायची. त्याच्यामुळे हा लोकांचा राग व्यक्त करण्यासाठी स्वाभिमानीच्या असंतोषाशिवाय आता खेळा नाही. भविष्य काळामध्ये जाता जाता एवढं सांगतो ज्या ज्या वेळी तुम्ही या सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी आम्हाला आवाज देईल तुमच्या केसाला धक्का तर आमच्या हृदयाला धक्का. कशा कारखान्यावर दिवस मिळत येत नाही ते भविष्य काळामध्ये पाहू. रामे खत्रे बोलताय खरता कोण आहे? रामे खत्रे बोलताय खरता कोण आहे? मग कल के डरता कौन है? तेरे लश्कर के मुकाबले मैं अकेला हूँ मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है? फैसला मैदान में होगा मरता कौन है? जय हिंद जय भारत. धन्यवाद.